श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2 सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावस्येमुळे सोमवती अमावस्येचा योगायोग निर्माण होत आहे. तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा 5वा श्रावण सोमवार आहे. या दिवसाला दर्श अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो. पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते. तसेच या दिवशी पितरांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात. त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिव पार्वतीची पूजा करतात. अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात. तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात. तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नानाला, दानाला आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलं जातं. या अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात. त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात. घरातील मुलांच्या सुखसमृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात. ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते. अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो. याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी कावळ्याला घरापुढे ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहेत. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, किंवा ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो, जी प्रत्येकाने करायची. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा. धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे. अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात. या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते. याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो. पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पितरांची पूजाही करायची आहे. पण हा पितृदोष जो आहे तो आपल्या कुंडलीमध्ये का निर्माण होतो? तर ज्यांचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितराचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीकरता पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीमध्ये अडथळे, तसेच मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतानप्राप्तीमध्ये समस्या येतात. मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. अशा विविध प्रकारच्या समस्या आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात. आणि जर या त्रासांपासून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर आवर्जून तुम्हाला अमावस्येच्या दिवशी हा प्रभावी उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करायची आहे. असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला आपले पितृ ह्या भूतलावर असतात. ते कावळा, कुत्रा, गाय ह्या स्वरूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा, कोणते दान हे करत आहेत. तर आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी कावळ्याला तांदळाची खीर ही बनवून द्यायची आहे. आता त्यामध्ये तांदूळ, साखर, दूध टाकून तुम्ही ही खीर जी आहे ती तयार करायची आहे. आता ही खीर जी आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये काढून ठेवायची आहे. आता तुमच्या इथे बाल्कनी असेल किंवा टेरेस असेल किंवा आपल्या अंगणामध्ये जी आहे आपल्याला ही खीर कावळ्याकरता आपल्या पितरांचं स्मरण करून ठेवायची आहे. ही खीर कावळ्याकरता ठेवल्याने आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. आता कावळाच येईल येऊन खाईल किंवा एखाद्या कुत्र्याने येऊन खाल्ली किंवा पशुपक्षींनी येऊन खाल्ली तरीही चालणार आहे. हे खीर खाल्ल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता कावळ्यालाच घास ठेवण्याला एवढं महत्त्व का दिलं जातं ते सुद्धा तुम्हाला अगदी थोडक्यात सांगून देते.
ही कथा त्रेतायुगातली आहे असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली. हे पाहून भगवान श्रीरामाने पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला. यानंतर जयंतला आपली चूक कळाली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली. यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की आजनंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल. तेव्हापासून कावळा पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून सोमवती अमावास्येच्या दिवशी कावळ्याला हा घास जो आहे तो खायला ठेवायचा. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष तर नष्ट होतोच होतो, पण आपल्यावर आपले पितृ जे आहेत ते भरभरून प्रसन्न होतात. कारण बघा, आपल्या कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. जसं की आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नाही, वारंवार भांडणं होतात, कलह होतात, मुलांच्या शिक्षणामध्ये समस्या येतात, विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात. तर अशा प्रकारच्या समस्या जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेल्या असतील तर तुम्हाला आवर्जून ही जी सेवा आहे ती करायची. अतिशय उच्च कोटीची सेवा. ही सेवा केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष तापोडतोप संपतो, ज्यामुळे आपल्या घराची प्रगती जी आहे ती कोणीही थांबवू शकत नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.